प्रताप सरनाई काही साधूसंत नाही पूर्ण झाल्याशिवाय नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग मध्ये हे वक्तव्य केलं आहे कायदेशीर कारवाई पूर्ण झाल्याशिवाय याबाबत बोलणं उचित ठरणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्त वसुली संचलनालयाच म्हणजेच ईडीचं पथक दाखल झालं प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयामध्ये सकाळी ईडीचं पथक दाखल झालं असून शोध मोहीम सुरू आहे प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक आणि विहंग सरनाईक यांच्या घरी देखील ईडीचं पथक पोहोचलं असल्याचं कळत आहे ईडीनं इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोध मोहीम सुरू आहे यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे ईडीकडून मुंबई आणि ठाणे परिसरातील दहा ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात ईडीचं पथक दाखल झालंय सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली एकूण दहा ठिकाणी शोध मोहीम सुरू करण्यात आली असून प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत